नमस्कार, मी वनिता, वनिता रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला रेसिपी नाही दाखवणार. तर आज आम्ही गेलेलो बाहेर पन्हाळ्याला. तुमच्या मुलांची मीटिंग होती पालक भेट, तिकडं त्यांना भेटायला गेलेलो. आणि इकडे बघा मंकी कसे बसलेत. आणि आम्हाला बघितलं की इकडे असे पळून गेले. इकडे सगळं त्यांचं विस्कटून टाकलेलं सगळं. हे बघा, हे असं सगळं विस्कटून टाकलेलं. आणि इकडे बघा ह्यांचं स्कूल कसं, हॉस्टेल कसं आहे. इकडे आम्ही वरती निघालेलो त्यांना मुलांनाच घेईसाठी. आणि इकडे वरती निघालेलो कारण तिथं सरांना भेटायचं, तिथं साईन वगैरे करायची आणि नंतर मग त्यांना बाहेर घेऊन जायचं कुठेतरी बाहेर फिरायला. आणि मग त्यांचं जरा विचारायचं, त्यांचं जरा म्हणजे अभ्यासाचं वगैरे सगळं त्यांचं विचारून घ्यायचं. इकडे असा टी व्ही आहे, त्या टी व्हीवरती त्यांना शिकवलं जातं. आणि इकडे बघा सरस्वती, खाली सरस्वती माता आहे खाली. आणि अशी खूप छान शाळा आहे, मोठी आहे. ह्याच्या आधी पण मी ह्याचे व्हिडिओ केलेले आहेत, नक्की जाऊन चेक करा. आणि इकडे आता आम्ही आरेंडा घेतला. आणि इकडे आम्ही खाली बघा इकडे आलो शंतनूच्या वर्गात क्लासमध्ये. तर बघा त्याच्या फ्रेंडला पण भेटलं आणि त्याला पण भेटलं, तिथं साईन वगैरे केली. आणि तिथे सगळे तिथं फ्रेंड तिथं सगळे होते. आणि त्यांना घेऊन असं बाहेर आलो आम्ही आणि बाहेर निघालो होतो. तर इकडे आता आम्ही बाहेर आलो. तर इकडे हॉटेलमध्ये आलेलो होतो. आणि इकडे हॉटेलमध्ये आलो आणि त्यांना काहीतरी म्हणलं, आता एक वाजलेला दुपारचे म्हणलं त्यांना काहीतरी जेवायला बाहेर खायचं होतं म्हणून त्यांना घेऊन आलेलो हॉटेलमध्ये. इकडे हॉटेलमध्ये त्यांना घेऊन आलो आणि हॉटेल पण छान होतं. आता इकडे आम्ही जेवण करण्यासाठी आतमध्ये निघालेलो होतो. आणि इथे बघा एंट्री किती खूप छान आहे. आणि इकडे बघा गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान आहे. आणि इकडे आम्ही आतमध्ये गेलो. हा बघा कसा बसलेला होता. आणि जे सगळ्यांनाच भूक लागलेली होती त्याच्यामुळे ऑर्डर दिली. आणि पनीरचीच भाजी घेतलेली होती, म्हटलं मुलांना पण खूप आवडते म्हणलं मग त्यांच्या आवडीचंच घेतली. आणि इकडे बघा मी असं शूट करत होते. आणि थोडंसंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी, कारण असं बाहेर गेल्यानंतर जरा शूट करायला जरा कसं तरी वाटतं ना. पण ठीक आहे, झालं असं शूट केलं. आणि तोपर्यंत तिकडे हे बघा मी असे शूट करत होते. असं शूट करून झालं तोपर्यंत इकडे जेवण आलेलंच होतं. आणि मी इकडे बघा ही अशी पनीरची भाजी, कारण ही पनीरची भाजी सर्वांनाच आवडते खूप आणि मला पण खूप आवडते कारण खूप छान लागते पनीरची भाजी. आणि इकडे आम्ही आता जेवायला घेतलं. इकडे पनीरची भाजी घेतलेली होती आणि इकडे सगळी जेवायला बसलेली, रोटी पण रोटी वगैरे घेतलेली होती. आणि इकडे आमचं जेवण वगैरे झालं. इकडे राईस वगैरे घेतलेला होता. आणि इकडे बाहेर आलो, इथे फोटोशूट करायला खूप छान आहे आणि मस्तच इथे फोटो काढायला वगैरे. पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे आम्ही पटकन आम्हाला त्यांना मुलांना हॉस्टेलला सोडायचं होतं. आणि इकडे बघा खूप सारे इथं पक्षी आहेत त्यांनी असे ठेवलेले होते. आणि छान असं बघायला खूप छान वाटत होतं. आणि इथं रॅबिट वगैरे असे ब्लॅक कलरचे होते. आणि त्या साईडला असे पांढऱ्या व्हाईट कलरचे होते. आणि हा हे ह्यांना ओरडत होते, चला चला करून तिथून ते येतच नव्हते. मुलांचं तेवढं चालतं. आणि हा बघा पिल्लू बघा कसं करते पुढं बसलेलं. आणि इकडे आता आम्ही हॉस्टेलला त्यांच्या निघालेलो होतो. आणि हे बघा त्यांचं पूर्ण हॉस्टेल आहे. आणि इकडे स्कूलकडे आम्ही निघालेलो होतो कारण त्यांना सोडायचं होतं. आणि जरा शिक्षकांशी पण जरा सरांशी पण जरा बोलायचं, चर्चा करायची होती कारण आमची यात्रा आहे 22 डिसेंबरला. त्यासाठी त्यांना परवानगी घ्यायची होती. आणि तुम्ही सर्वांनी यात्रेला या, 22 डिसेंबरला रथ आहे. आणि हे 75 वर्ष आहे महाराजांना, त्याच्यामुळे खूप मोठी यात्रा होणार आहे. जर वर्ष असतेच पण ह्या वर्षी पण होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्ष काय एवढे भरले नव्हते कारण कोरोनाच होता ना त्याच्यामुळे. आणि ह्या वर्षी 75 वर्ष पण आहे. आणि ठीक आहे, सगळं आता व्यवस्थित आहे त्याच्यामुळे छान मोठी भरणार आहे यात्रा. प्रदर्शन वगैरे आहे ते नंतर तुम्हाला मी सांगेनच. आणि इकडे बघा आता हे त्यांचं स्कूल आहे असं. इकडे बघा अशी सरस्वती माताची मूर्ती आणि त्याच्या पुढे खूप असं छान गार्डन आहे. असं एंट्री करतानाच इतकं छान वाटतं ना, असं मन खूप छान असं प्रसन्न होतं. असं खूप छान आहे स्कूल. हे बघा असं ग्राउंड आहे. आणि तसं बगीचा वगैरे त्यांनी असं खूप छान असं
त्यांचा ग्राउंड वगैरे खूप छान केलेला आहे. आणि इकडे बघा हे पूर्ण असे वरते असे वर्ग आहेत सगळे. एवढं मोठं त्यांचं स्कूल आहे. आणि 5वी ते 10वीपर्यंतचं हे तर स्कूल भरते. आणि तिकडं मी इंजिनियर वगैरे पहिलीपासून आहे इंजिनियरपर्यंत. मला पण अजून एवढं काही माहीत नाही आहे, पण होईल हळूहळू माहिती. आणि इकडे बघा हे सुपारीचं झाड आहे. आणि हे असं मला पण माहीत नाही, पण मी पहिल्यांदाच बघितलेलं होतं. आणि सुपारी असे त्या पिकलेल्या होत्या. आणि म्हणलं चला थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि इकडे बघा हे इथून खाली त्यांच्या स्कूलकडे जायला त्यांना रोड आहे. आणि इकडे हे त्यांचं हॉस्टेल आहे. आणि हा माझ्या मोठ्या जावबाईंचा मुलगा आहे तो माझ्याकडे पण हसत होता. आणि इकडे बघा हे त्यांचं स्कूल. आणि हा पन्हाळागड आहे. पूर्ण त्याच्या पायथ्याशीच आहे हॉस्टेल त्यांचं. आणि आता आम्ही आर्यनच्या हॉस्टेलकडे निघालो होतो शंतनूचं सामान वगैरे ठेवून. आणि इथे त्याच्या स्कूल त्याच्या हॉस्टेलकडे यायला 10 मिनटं लागतात. 5-5-10 मिनटं लागतात. आणि बघा त्यांचं असं हे गार्डन आहे त्यांच्या हॉस्टेलपाशी. खूप छान आहे. मुलं ज्यावेळेस असे बाहेर पडतात ना, पण तिथलं वातावरण वगैरे बघून ते असे रमून गेलेले आहेत. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे. आणि राहतात व्यवस्थित पण जा ठीक आहे. आणि इकडे इकडे आता आम्ही इकडे माघारे निघालो होतो त्यांना सोडून. आणि इकडे हा उभं राहिलेला होता. आहेच ना, आता पालक निघाले म्हटल्यानंतर मुलांना जरा हे होतं ना. आणि इकडे चाललेलं सगळ्यांना फोन वगैरे करून, फोन वगैरे ते बोलायचं पप्पांना वगैरे असं फोन करून, कारण आम्ही दोघीच गेलो होतो. ती दोघं काही नव्हती आली, कारण ह्यांना दुकानातून मिळ पण नव्हता आणि भाऊजी पण नव्हते आले. आणि इकडे माझं चाललेलं शूटिंग करायचं. आणि इकडे बघा किती प्रेम चाललेलं दोघांचं, भावांचं, शिवचं आणि आर्यनचं आणि शंतनूचं. आणि हा माझा मोठा मुलगा आहे ह्या साईडला, आणि तो आर्यन आहे जावबाईंचा. आणि त्यांना आलेलं असं भरून त्यांना रडायला येत होतं. आणि त्यांचं चाललेलं आम्हाला यात्रेला न्यायला या, यात्रेला न्यायला या. पण परवानगी आम्ही काढलेली, पण सरांनी काही नक्की सांगितलं नव्हतं. म्हणले 20 तारखेच्या आसपास तुम्हाला कळवतो सोडायचे का नाही ते. म्हणलं ठीक आहे, त्यांच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. आणि मग त्यांना बाय बाय करून आम्ही निघालो. आणि असं हा हे बघा पिल्लू कसं करत होतं. आणि इकडे बघा हा सगळा हा हे इंजिनियरचं कॉलेज आहे. हा सगळा ग्राउंड त्या शाळेचाच आहे. 9 वाजता त्यांची आहे शाळा. आणि जेवढं काय माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगितलं. इकडे आम्ही पेट्रोल पंपावरती आलेलो. आणि हे बघा कराडमधलं हे कराडमधल्या बघा शिवाजी महाराजांची मूर्ती खूप छान आहे, आकर्षक आणि किती मनमोहक आहे अशी. खूप छान आहे ही शिवाजी महाराजांची मूर्ती. कराडमध्येच आहे. आणि आम्हाला घरी यायला बरोबर 2.5-3 तास लागतात. आणि इथे पोचायला आम्हाला 2 तास लागले ना, आम्हाला अजून 1.5 तास होता घरी पोचायला. आणि घरी येऊन इकडे चहा वगैरे केलेला आईने. इकडे भात वगैरे ते स्वयंपाक सारखी पूर्णच करून ठेवलेली होती. आणि इकडे भात वगैरे कांदा वगैरे सर्व चिरून घेतलेला होता. आणि अशी माझ्याकडे सुरी आहे दात्रीची. आणि हे बघा हे जर्किंग. माझ्या मुलं ज्यावेळेस सुट्टीला गेलेली ना मसूरला, त्यांच्या आत्ता गेलेली ट्रिप, त्यावेळेस त्यांनी माझ्या छोट्या मुलाला घेऊन आलेत. आणि छान आहे जर्किंग असं डेली यूजला, असं पावसाळी उन्हाळी पावसाळी वापरायला खूप छान आहे. आणि मला वाटतं हे 750-800 भेटलं, पण छान आहे. क्वालिटी 1 नंबर आहे त्याची. आणि मुलांनी एवढं ह्यानी आणलं आहे, म्हणलं चला ठीक आहे. आणि त्यांनी स्वतःहून मनाने आणले, त्यातच आपल्याला असं समाधान वाटतं ना. आणि इकडे ते चहा पावडर पण घेऊन आलेले. हे मसाले चहा आहे आणि दुसरा चॉकलेट फ्लेवरचा आहे हे. आणि ते पुढे असे घेऊन आलेले. मला ठीक आहे चला, मुलांना असं काय केलं की असं छान वाटतं ना. आणि हे त्याचं लेबल 850 किंमत होती त्याची, त्या जर्किंगची. आणि इकडे वाटाणे वगैरे सोलून चिप्स वगैरे आणलेले खायला जरा. आणि इकडे भाकरवडी त्यांना खायला नेलेलं खायला, पण त्यांना काय आवड नाही आहे त्याच्यामुळे मागर घेऊन आलो. चला तर मग परत भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.